लश्करी बांधवांनो, मी गणेश महादेव मुंडे, रानर पांगरी, तालुका परळी वजिना, जिल्हा बीड, सहाय्यक कृषी अधिकारी व आरसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या खरीप स्पर्धा खरीप बीज प्रक्रिया स्पर्धा 2022 आयोजित केली होती, त्यामध्ये मी भाग घेतला आहे। त्याप्रमाणे मी तुम्हाला आज एक किलो बियाणात बीज प्रक्रिया कशी करावी हे दाखवणार आहे। तरी आपण बीज प्रक्रिया बायोला हे आरसीएफ तर्फे 500 मिली हे मला मिळालेलं आहे। तरी मी तुम्हाला एक किलो बियाणात कशी बीज प्रक्रिया करते 25 मिली एवढं आपल्याला हे वापरायचं आहे या एक किलोच्या ह्याच्यात प्रमाण हे 25 मिलीचं आपल्याला आपल्याकडे प्रमाणाचं हे आहे। यात खबरदारी म्हणून एक गोष्ट आहे, ती खबरदारी म्हणजे ह्याला हात लावायचा नाही आपल्याला। एक किलो बियाणं आहे, बीज प्रक्रिया कशी करावी याचं उत्तम उदाहरण आहे। सहसा शेतकऱ्यांमध्ये हा संभ्रम असतो की बीज प्रक्रिया नेमकी कशी करावी, एवढं औषध पुरतं का, अशी बकळ शेतकऱ्यांचं विचारणं असते। हे बघा, पूर्ण औषध यामध्ये मिसळलं आहे, एकही बियाणं असं राहिलं नाही की त्याला औषध 25 मिली प्रमाण कमी पडेल। मी आरसीएफच बायोला वापरून बीज प्रक्रिया करून सोयाबीन स्वतःच्या शेतात पेरलेला आहे। तरी आरसीएफ वापरणारा शेतकरी मी आहे, आरसीएफच्या कंपनीतल्या बायोला स्वतः मी वापरून बघितलेला आहे। तरी बायोला हे एक बीज प्रक्रियासाठी अत्यंत जैविक हे असून अत्यंत उपयोगी आणि बीज प्रक्रियासाठी सर्वात जास्त फायदेमंद असणारं वाण कोणतं म्हटलं तर आरसीएफचं बायोला असून सगळ्यात काय म्हणजे संमिश्र दर